हॅलो फ्रेंड्स, एम पी एस सी रुडल्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी प्रकाश. मित्रांनो, आज एक आनंदाची बातमी आणि पगारवाढीविषयी माहिती घेऊन आलेलो आहो. मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केला नसेल, तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्या तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि शेअर करायचं विसरू नका. तर मित्रांनो, आजची बातमी काय आहे, चला तर आपण सुरू करूया. राज्य शासन सेवेतील शासकीय, निमशासकीय तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची खुशखबर समोर आलेली आहे. नुकतेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नरेंद्र मोदींनी DA मध्ये जानेवारी 2023 पासून वाढ लागू करून मोठी भेट दिली आहे. म्हणजेच केंद्र सरकारची वाढ झालेली आहे DA मध्ये, हे सगळ्यांना माहिती आहेच. याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मोठी आनंदाची खुशखबर दिलेली आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये आणखीन 4% वाढ करण्याबाबतच्या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. सदरचा वाढीव 4% DA हा राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे माहे जानेवारी 2023 पासून लागू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारप्रमाणे माहे जानेवारी 2023 पासून DA फरकाची रक्कम देखील अदा करण्यात येणार आहे. म्हणजेच तुम्हाला DA वाढ तर मिळेलच, परंतु जी थकबाकी आहे जानेवारीपासून ते आत्तापर्यंतची, ही थकबाकीसुद्धा तुम्हाला तुमच्या खात्यात मिळणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार राज्य कर्मचाऱ्यांना माहे मे महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत वाढीव DAचा लाभ अदा करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार होता, परंतु राज्य शासनाकडून DA वाढीच्या प्रस्तावास विलंब झाल्याने सदरचा प्रस्ताव प्रलंबित पडला होता. याचं कारण आपण समजू शकतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल जो सुप्रीम कोर्टात होता, कदाचित त्याचा विचारही सरकारच्या मनात असेल म्हणून कदाचित हा रिव प्रलंबित ठेवण्यात आला असेल. परंतु आता राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून महागाई भत्ता वाढीच्या प्रस्तावास हिरवा कंदील देण्यात आला आहे. सदरचा वाढीव महागाई भत्ता हा राज्य कर्मचाऱ्यांना पुढच्या म्हणजे माहे जून महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत लागू करण्याची मोठी शक्यता समोर आली आहे. कारण जुलै महिन्यापासून परत DA वाढ करण्यात येत असते, यामुळे जून महिन्याच्या देयकासोबत वाढीव DA लागू करण्यासाठी वित्त विभागाकडून प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. शिवाय विविध कर्मचारी संघटनांकडून DA वाढीसाठी राज्य शासनावर दबाव टाकण्यात येत असल्याने पुढच्या महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना 42% दराप्रमाणे DA वाढीसह DA फरकाचा मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. नमस्कार.